नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्टडी गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण आज अशा पद्धतीचा टॉपिक पाहणार आहोत जो की क्लास 4 पासून क्लास 1 म्हणजे राज्यसेवापर्यंत जो की अतिशय महत्वाचा समजला जातो. म्हणजे ज्या ज्या परीक्षांना मराठी हा विषय आहे त्यातील 4 ते 5 मार्काचा सिलेबस या हा जो काही सिलेबस आहे मित्रांनो, 4 ते 5 मार्काचा सिलेबस मराठीतील शब्दधन किंवा शब्दार्थ किंवा जे की आपण त्याला इंग्लिशमध्ये व्होकॅबलरी म्हणतो किंवा शब्दसंग्रह यावरती हा सिलेबस आहे मित्रांनो. ज्या ज्या परीक्षेला मराठी आहे त्या परीक्षेचं एक 4 ते 5 मार्काचा सिलेबस म्हणजे शब्दसंग्रहामध्ये येतो. आणि शब्दसंग्रहातील 2 प्रश्न पीएसआय एसटीआय कंबाईन आणि तलाठी वगैरे 2 प्रश्न हे समानार्थी शब्दावर असतात. तर आपण हे जी काही सिरीज आजपासून सुरू करणार आहोत तर मराठी शब्दसंग्रह आजपासून हे आपण सिरीज सुरू करणार आहोत. त्यामध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल किंवा मग म्हणी असतील, वाक्यप्रचार असेल, अशा वेगवेगळ्या बाबीतून आपण हे जे काही टॉपिक आहे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यानंतर समानार्थी शब्दानंतर आपण विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी पण पाहणार आहोत, त्यानंतर वाक्यप्रचारही पाहणार आहोत. आणि अशा पद्धतीनं हे जे काही 3 ते 4 किंवा 4 ते 5 मार्काचं आहे ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे तुम्ही अभ्यास केलेला असेल आधी, परंतु तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला अतिशय फरक पडेल आणि परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चितच सोपं जाईल. चला तर मग पाहूया हा व्हिडिओ. समानार्थी शब्द आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो, मी हा जो काही व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये एका शब्दाचे 4 ते 5 अर्थ किंवा त्यापेक्षाही जास्त अर्थ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण जर समजा परीक्षेला जर त्याच शब्दाचा वेगळा अर्थ आला तर मग त्यासाठी मी हे 4 ते 5 अर्थ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतच्या जेवढ्या काही परीक्षेला मराठी आहे त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे हे. म्हणून मी तुम्हाला असं सजेस्ट करतो की हे लेक्चर तुम्ही पाहावं. मग आज मी समानार्थी शब्द घेणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता समानार्थी शब्द पाहून घेऊया. प्रथम पहिला शब्द आहे मित्रांनो अनल. अनल अनल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत निखारा, अग्नी, विस्तव, पावक, वन्नी, वैशानर, अंगार, कृषाण, आगीन, अग्नी, हुताशन, जातवेद आणि शिखी. अनलवर अनेक वेळा परीक्षेत प्रश्न आलेले आहेत, तरी आणखी एक वेळेस पहा. निखारा, अग्नी, विस्तव, पावक, वन्नी, वैशानर, अंगार, कृषाण, आगीन, अग्नी, हुताशन, जातवेद आणि शिखी. दुसरा शब्द आहे अभिषेक. अभिषेक आणि अभिषव असे 2 आहेत मित्रांनो समानार्थी शब्द. त्यानंतर पुढे आहे अभिनय. अभिनय असा समानार्थी शब्द हावभाव, अंग विक्षेप. अभ्यास, व्यसंग, सराव, परिपाठ. पुढील शब्द आहे अमित. अमित अगणित, अमर्यादित, असंख्य आणि अनंत. पुढील शब्द आहे अयश. अयश शब्दाचे समानार्थी शब्द पराभव, दूरलौकिक आणि अपमान. तर अरण्य. अरण्य शब्दाचे समानार्थी शब्द कानन, वन, विपिन, रान, अटवी आणि जंगल. परत एकदा पहा, महत्वाचा आहे हा शब्द. कानन, वन, विपिन, रान, अटवी आणि जंगल. पुढे आहे अर्जुन. अर्जुन शब्दाचे समानार्थी शब्द पार्थ, धनंजय, फाल्गुन, भारत, किरीट, श्वेत आणि वाहन. तर अश्व या शब्दाचे समानार्थी शब्द घोडा, हय, तरुंग, तुरंग, तुरंग आणि तुरंगम
वारू वाजी अस्प, परत एकदा घोडा हय, तुरंग तरंग तुरंगम वारू वाजी अस्प। तर पुढील शब्द आहे अही। अही हाही शब्द महत्वाचा आहे, दोन तीन वेळेस परीक्षेला यावरही आलेला आहे। साप सर्प भुजंग व्याळ, हा माहीत नसलेला शब्द व्याळ, उरग पत्रग फणी, यातील तीन शब्द माहीत नाहीत जवळपास, व्याळ उरग पत्रग आणि फणी, बाकीचे जवळपास माहीत असतात मुलांना। पुढील शब्द आहे अर्थ, अभिप्राय भाव तात्पर्य भावार्थ उद्देश। आता पुढील शब्द आहेत त्यापुढील आई। आता या आई या शब्दाचे मित्रांनो खूप सारे समानार्थी शब्द आहेत, परंतु जास्तीत जास्त परीक्षेला आलेले मी ती कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आई माता जननी माय जन्मदा आऊस, आई तर पाऊस झालेला आहे सॉरी, आऊस अवय अंबा माऊली जन्मदात्री। तर आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द मोद हर्ष दोष हर्ष संतोष आनंदन उल्लास आणि जाद उद्धव उद्धव उद्धव। तर पुढे आश्चर्य या शब्दाचे समानार्थी शब्द नवल विस्मय अचंबा आचोज। तर पुढील शब्द आहे इंद्र। इंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द देवेंद्र नाकेंद्र शुक्र सुरेंद्र पुरंदर वज्रपाणी वास सहस्त्राक्ष। तर आरसा आरसा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत दर्पण मुकुर आणि आदर्श। इच्छा या शब्दाचे समानार्थी शब्द स्पृहा लिप्सा वासना मनीषा आकांक्षा आरजू आस आणि उपेक्षा। तर पुढील शब्द आहे ईश्वर। ईश्वर या शब्दाचे समानार्थी शब्द अलख अलघ आनंद घन परमेश्वर देव प्रभू आणि ईश। तर पुढील शब्द आहे उत्कर्ष। उत्कर्ष या शब्दाचे समानार्थी शब्द भरभराट वाढ समृद्धी उवाय उवाव आणि संपन्नता। पुढील शब्द आहे कृपण किंवा कृपण कृपण कंजूस कोमटा हिमटा खंख आणि खंक क आहे शेवटला आणि ख ख। पुढे कृष्ण कृष्णाचे समानार्थी शब्द देवकी पुत्र वासुदेव कन्हैया मुरली मुरारी काना केशव मधुसूदन गोपाल, भरपूर शब्द आहेत कृष्णाला। पुढे आहेत कमळ, हा महत्वाचा कमळ आहे मित्रांनो, कमळवर अनेक वेळा परीक्षेत प्रश्न आलेले आहेत, कमळ आपण हे दोन वेळा पाहणार आहोत। अंबुज पंकज नीरज राजू पदम नलिनी सरोज अरविंद कुसुम अंबोरुह अंबोरुह। तर परत एक वेळेस अंबुज पंकज नीरज राजीव पदम नलिनी सरोज अरविंद कुसुम अंबोरुह हे कमळाचे समानार्थी शब्द आहेत। पुढे कपाळ कपाळ या शब्दाचे समानार्थी शब्द निढळ भाल भालके झालेलं सॉरी भाल आणि ललाट अलिक। कपाळ निढळ भाल ललाट अलिक। तर पुढील आहे अंबर। अंबर ही महत्वाचा आहे मित्रांनो, अंबर म्हणजे कापड आणि अंबर म्हणजे आकाशी बर का, दोनही लक्षात ठेवा तुम्ही, दोन अर्थ हेही पाहणार आहोत आपण एका शब्दाचे दोन अर्थ कसे होतात। पुढे आकाश गगन नभ व्योम अंतरिक्ष तारांगण अंबूट अंबूट वितान वियट नभ आणि ख। ख म्हणजे आकाश मित्रांनो, खग म्हणजे पक्षी, ख म्हणजे आकाश आणि खग म्हणजे पक्षी। आता ह्या यातील जर बघितलं तर काही नवीन शब्द आहेत योम, कोणता योम नावाचा शब्द जो की आपल्याला जास्त संबंध नाही, योम योम नावाचा शब्द मित्रांनो योम आणि हे पहा योम योम नावाचा शब्द आणि अंबूट अंबूट म्हणजे पण आकाश होतं, त्यानंतर वितान आणि वियट आणि नभ तर माहीत असेलच आणि ख ख म्हणजे आकाश आणि खग म्हणजे पक्षी।
पुढे बघू ऋषी. ऋषी या शब्दाचे समानार्थी शब्द साधू, मुनी, तापस, तपस्वी. तापस, तपस्वी. तर पुढे आहे कावळा. कावळा म्हणजे वायस, एकाक्ष, कावळा आणि काक. मित्रांनो, कावळाचे समान शब्द वायस, एकाक्ष, कावळा आणि काक. लक्षात घ्या, वायस आणि काक हे माहीत नसले, एकाक्ष हे माहिती आहे जवळपास सर्वांना. पुढील कासव. कासव आता हे कमटा आहे इथं. कमटा आणि कमटा आणि कमट. कच्छप, कच्छ आणि कुर्म. कासवचे कमट, कमठा, कच्छप आणि कुर्म आणि कच्छ असे काही कासव शब्दाचे समानार्थी शब्द. तर पुढील शब्द आहे मित्रांनो किरण. किरण हा शब्द आहे. तर कर, अंशु, रश्मी, मयूख. आता हे कर म्हणजे हात आणि कर म्हणजे किरण असे शब्द डबल डबल मिनिंगचे लक्षात ठेवायचे. किरण म्हणजे कर आणि हात म्हणजे कर होतं. अंशु, रश्मी आणि मयूख. पुढील काळोख. अंधार, तिमीर, अंधकार आणि तम. पुढील कोकिळ. कोकिळ पक्षी आपला कोकिळ. कोयल, कोगुळ, कोकिल आणि पिक. तर खग. खग म्हणजे पक्षी, विहंग, अंडज, विहंगम, शंकुंतन. तर पुढील शब्द आहे गरुड. वैनतेय, खगेंद्र, राजशेखर असा एक आहे आणि खगेश्वर आणि ताक्ष हे गरुडाचे समानार्थी शब्द आहेत. मित्रांनो काय काय आहेत? वैनतेय, खगेंद्र, राजशेखर, खगेश्वर आणि ताक्ष. तर दैत्य शब्दाचे समानार्थी शब्द दानव, राक्षस आणि असुर. पुढील देह. देह शब्दाचे समानार्थी शरीर, तनु, तन, काया, वपू. वपू म्हणजे ही शरीर. लक्ष ठेवा, यावरही प्रश्न आलेले आहेत. परत एकदा, देह, शरीर, तनु, तन, काया आणि वपू. हे बाकीचे सर्वांना जवळपास माहीत आहेत, परंतु वपू हा वेगळा आहे. देव, सूर, ईश्वर, निर्जर, अमर, विभूद आणि त्रिदश असे देवाचे समानार्थी शब्द आहेत. दारिद्र्य, खंक, निधन, खंखनपाळ आहे ते पुढे झालेलं वेगळं झालेलं शब्द खंखनपाळ. तर तलाव, यावरही प्रश्न आलेला आहे. तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द तटाक, तटाक, तडाग, तडाग, सारस आणि कासार. लक्षात ठेवा, कासार, सारस, तडाग, तटाक. यानंतर पुढील शब्द आहे ढग. हाही महत्वाचा आहे. ढग, जलद, अंबुज, जलद, अंबुज, पयोधर, निरद, अब्द, घन, मेघ आणि अभ्र असे समानार्थी शब्द आहेत त्याचे ढगचे. जलद, अंबुज, जलद, अंबुज, पयोधर, निरद, अब्द, घन, मेघ आणि नभ. अभ आणि नभ येते मित्रांनो. पुढील चंद्र. चंद्र, शशी, शशी, विधु, हिमांशु, सुधांशु, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ, निशांत, शशांक, शशधर आणि महत्वाचं परीक्षेला विचारलेलं कलानिधी, शुभ्रांशु आणि नक्षत्रेश असे. परत एकदा पाहू, चंद्र, शशी, विधु, हिमांशु, सुधांशु, सुधाकर, निशांत, रजनीनाथ, शशांक, शशधर आणि कलानिधी, शुभ्रांशु आणि नक्षत्रेश. तर गणपती या शब्दाचे समानार्थी शब्द खूप आहेत, पण मी सांगणार आहे ते पण जेवढे आहेत तेवढे तरी सांगणार आहे. तर गणपती या शब्दाचे समानार्थी शब्द आपण पाहणार आहोत मित्रांनो. गणपती या शब्दाचे समानार्थी शब्द. तर गणपती समानार्थी शब्द खूप आहेत मित्रांनो, तरी पाहूत आपण. गजानन, वक्रतुंड, हेरंभ,
धरणीधर, लक्ष प्रसाद, लक्ष पद प्रद, निधी लंबोदर, गजमुख विघ्नहर्ता, गणेश चिंतामणी, एकदंत लंबोदर, ते तर माहितीच आहे सर्वांना आपल्याला, हेरंभ एक. पुढे घर, घर शब्दाचे समानार्थी शब्द, सदन भवन, ग्रह निवास, निकेतन आगार, आगार जे की बस डेपो म्हणतात त्याला बस आगार, आगार निकेतन, भुवन आणि गेह, गेह म्हणजे घरच मित्रांनो. तर चांदणी किंवा चांदणे, कौमुदी, ज्योत्स्ना आणि चंद्रिका हे समानार्थी शब्द आहेत चांदणीचे. पुढे जमीन, भरपूर सारे आहेत परंतु महत्वाचे मी इथं मेन्शन केलेले आहेत मित्रांनो. भूमी, पृथ्वी, भू, धरा, भरपूर आहेत याचे, अवनी ते पण मी पृथ्वीमध्ये ऍड केलेलं आहे परंतु इथं भूमीचे दोन शब्द सहसा आपण पाहूता, भू पण येईल जमीन मध्ये. तर पुढे आहे झाड, पुढील शब्द आहे मित्रांनो झाड, झाड हा शब्द. वृक्ष, तरु, पाद, गुल्म, शाखी, विटप, वृक्ष, तरु, पाद, गुल्म, शाखी आणि विटप. तर डोके हा शब्द याचे समानार्थी शब्द बघूत, शिर, मस्तक, मृधा, मूर्धा, शीर्ष आणि माथा. तर डोळा, डोळ्याचे समानार्थी शब्द नयन, लोचन, नेत्र, अक्षय, चक्षु, आवाळू, अंबक. तर पुढील आहे मित्रांनो तलवार, तलवार शब्दाचे दोन समानार्थी शब्द खडग, खडक, खडग, खडग, खडग म्हणत नव्हतो आपण हातामध्ये, खडग आणि समशेर हाही फारसी शब्द आहे समशेर. तर तोंड, तोंड या शब्दाचे समानार्थी शब्द वदन, आनंद, मुख आणि तुंड, मुख आणि तुंड. तर दशकोटी, दशकोटीचे समानार्थी शब्द अर्व, अंबुर्ज आणि अर्बुद, अर्बुद, अंबुर्ज आणि अर्व. तर देऊळ, देऊळ या शब्दाचे समानार्थी शब्द राहुल, राहुल झालेलं आहे तर राहुल, मंदिर आणि देवालय. दिवस, दिवस या शब्दाचे समानार्थी शब्द दिन, वार, वासर, वासर म्हणजे पण दिवसच, हा लक्ष घ्या. तर दूध, दूध या शब्दाचे समानार्थी शब्द शिर, दूध म्हणजे शिर, दुग्ध आणि पय. धनुष्य हा मत शब्द आहे धनुष्य आणि दूध, शिर म्हणजे दूधचा पाणी नाही दूधच. तर आता पुढे बघू धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आणि पय म्हणजे पाणी होतं आणि दूध हे दूधही होतं मित्रांनो लक्षात घ्या. धनुष्य, चाप, कोदंड, तीरकमठा आणि धनु, धनुष्यचे समानार्थी शब्द चाप, कोदंड, तीरकमठा आणि धनु. तर पुढील शब्द आहे मित्रांनो धूर्त, धूर्त या शब्दाचे समानार्थी शब्द अर्काट, लबाड, लुच्चा, भांडकोर आणि कसबाती. तर नदी या शब्दाचे समानार्थी शब्द महत्वाचा आहे नदी, सरिता, तटिनी, जलवाहिनी, कल्ल्या, कल्ल्या शब्द माहित नसेल बहुतेक खूप जणांना आणि तरंगिणी, कल्ल्या, तरंगिणी. परत एकदा नदी, सरिता, तटिनी, जलवाहिनी, कल्ल्या आणि तरंगिणी. तर पुढे आहे नवरा, नवरा या शब्दाचा समानार्थी शब्द यावरही परीक्षेत प्रश्न आलेला आहे आधी नवरा. धव, धववरच प्रश्न आला होता, धव, कांत, दादला, अंबुला, कवेश, वल्लभ, पती आणि भरतार, भरतार आणि धववर प्रश्न आलेले आहेत आधी नवरा, धव, कांत, दादला, अंबुला, कवेश, वल्लभ, पती आणि भरतार. पुढील आहे नौकर, नौकर, उलिंग, किंकर, भ्रत्य, अनुचर, दास, सेवक आणि चाकर. नौकर, उलिंग, किंकर, भ्रत्य, अनुचर, दास, सेवक आणि चाकर. हा यापुढील शब्द आहे मित्रांनो समानार्थी शब्द पत्नी, पत्नीचा समानार्थी शब्द भार्या, अर्धांगी, कांता, दरा, दारा, जया,
सहधर्मचारिणी, अलावत, अस्तुरी, अंतुरी, अंबुली आणि कलित्र, कलत्र हे शब्द महत्वाचे आहेत मित्रांनो. भार्या, अर्धांगी, कांता, दारा, जया, सहधर्मचारिणी, अलावत, कस्तुरी, अंतुरी, आंबुली आणि कलत्र. पुढील आहे पर्वत. हा पर्वत ही महत्वाचा, पाणी महत्वाचं आहे, पृथ्वी हे दोन तीन शब्द महत्वाचे आहेत की परत परत परीक्षेला प्रश्न आलेले त्यावर. तर पर्वत, गिरी, अचल, नगर, श्री आणि शैल्य. शैल म्हणजे ही पर्वत, श्री म्हणजे ही पर्वत, नगर आणि अचल गिरी. हे नगर म्हणजे नाही, सॉरी प्रिंट मिस्टेक झालेलं आहे. गिरी, अचल, श्री आणि शैल. पुढे पाणी, जल, आंबू, जीवन, सलील, वारी, पय, उद्रेक म्हणजे वारी, पय, उदक, नीर, तोय, अंभ. पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. जल, अंबू, जीवन, सलील, वारी, पय, उदक, नीर, तोय आणि अंभ. तर पुढील शब्द आहे पृथ्वी. पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द धरणी, धरती, वसुंधरा, भूक, भूमी, धरा, मही, क्षमा, वसुधा, पूर्वी, कुंभिनी, अवनी, विश्वंभरा आणि मेदिनी. परत एकदा, धरणी, धरती, वसुंधरा, भूक, भूमी, भू, धरा, मही, क्षमा, वसुधा, पूर्वी, कुंभिनी, अवनी, विश्वंभरा आणि मेदिनी. त्यानंतर पोपट. पोपटचे समानार्थी शब्द शुख, रावा आणि राघू किंवा रावा, शुक. तर प्रसिद्ध यावरही प्रश्न आलेले आहेत, परंतु कन्फ्युजन मध्ये आलेले होते. दोन तीन शब्द समानच अर्थाचे टाकण्यात आलेले होते. तर पहा, प्रख्यात, नामांकित, ख्यातनाम आणि विद्य किंवा विद्या. तर पुढे आहे पार्वती, उमा, गौरी, दुर्गा, कन्याकुमारी, काली आणि भवानी. तर पुढील आहे प्रसाद, वाडा, मंदिर आणि महल. पुढे आहे प्रेम या शब्दाचे समानार्थी शब्द पिटी, लोभ, अनुराग आणि अनुरक्ती. लोभ, अनुराग, पिटी. तर पुढे आहे फुल, पुष्प. हे महत्वाचं आहे फुल हा शब्द. पुष्प, सुमन, कुसुम आणि सुमंड बोललेलं वाटतं. हा, पुष्प, सुमन, कुसुम आणि फुलाचा समानार्थी शब्द आहे ते. त्यानंतर बाण या शब्दाचे समानार्थी शब्द शर, तीर, सायक आणि इशू, सायक, तीर, शिर. तर पुढे आहे बाप या शब्दाचे समानार्थी शब्द तात, जनक, जन्मदाता, तीर्थरूप, अंबक आणि पिता. तर पुढील शब्द आहे मित्रांनो बेंडूक या शब्दाचे समानार्थी शब्द भेट, मुंडक, भेक आहे मित्रांनो, भेट नाही, भेक क आहे इथं, भेक, मुंडक, दुर्धर. भेक, मुंडक आणि दुर्धर. तर ब्रह्मदेव शब्दाचे समानार्थी शब्द कमलासन, चतुरानन, विरंची, विधी, प्रजापती, विधाता, चतुरानन, ब्रह्म. परत एकदा, कमलासन, चतुरानन, विरंची, विधी, प्रजापती, विधाता, चतुरानन, ब्रह्म. तर पुढे महत्वाचा आहे भुंगा. भुंग्यावर तर प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतो. भुंगा, भ्रमर, अली, मधुप, मिलिंद, मधुकर, भ्रंग. काय काय आहेत पहा, भ्रमर, अली, मधुप, मिलिंद, मधुकर आणि भ्रंग एवढे शब्द आहेत. पुढे मिश्रण. मिश्रणचे समानार्थी शब्द
अमेज आणि उमेद. तर वारा, वारा महत्वाचा आहे. अनिल, मरुत, समीर, वायू, समीरण, व्याद, व्यान, गंध, वायू आणि पवन. परत एक वेळेस, अनिल, वारा याचे समानार्थी शब्द. अनिल, मरुत, समीरण, वायू, व्यान, गंध, पवन. तर वानर या शब्दाचे समानार्थी शब्द. वानरचे मरकट, वानरचे आहेत मरकट, कपी, शाखामृग, मरकट, कपी आणि शाखामृग. पुढे आहे वस्त्र. वस्त्रचे आता अंबर म्हणजे आभाळ आणि वस्त्र म्हणजे हे म्हणजे वस्त्र म्हणजे अंबर, हा लक्षात ठेवा. वस्त्र वसन, अंबर, पट आणि कपडे. तर वेल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत लता, लतिका, वल्लरी. लता, लतिका आणि वल्लरी. तर पुढील शब्द आहे लक्ष्मी. लक्ष्मीला काय काय नाव असतात तर पहा, श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मजा, पद्मा, वैष्णवी. पुढील शब्द आहेत रात्र. महत्वाचा शब्द आहे आपण रात्र पण. रजनी, यामिनी, निशा, विभावरी आणि शर्वरी. रजनी, यामिनी, निशा, विभावरी आणि शर्वरी. पुढे राजा, भूपती, भूप, नरेश, नरेंद्र, पृथ्वीपती, प्रजापती, लोकपाल, भूपाल, भूमिपाल. एवढे शब्द राजाला आहेत. राग, राग या शब्दाचे समानार्थी शब्द. क्रोध, द्वेष, संताप आणि आवेश. तर रक्त या शब्दाचे समानार्थी शब्द रुधिर, असू, असूत, असूद आणि शोणित. तर विष्णू, विष्णू या शब्दाचे समानार्थी शब्द मित्रांनो. विष्णू या शब्दाचे समानार्थी शब्द श्रीपती, कमलापती, रमापती, रमेश, चक्रपाणी, अच्युत, केशव, लक्ष्मीपती, लक्ष्मीकांत, नारायण, माधव, पद्मनाभन, मारुन, मधुसूदन. हे कृष्णाचं पण आणि विष्णूचं पण येतं. पुढे वीज, हे महत्वाचं आहे, वीज पर प्रश्न आलेत. चपला, पडित, बिजली, विद्युत, सौदामिनी, विद्युत आणि लता. परत एकदा, वीज, चपला, पडित, बिजली, विद्युत, सौदामिनी आणि विद्युत लता. तर शत्रू या शब्दाचे समानार्थी शब्द हरी, रिपू, दुश्मन आणि वैरी. तर पुढील शब्द आहे आणि हाही महत्वाचा आहे. मी जे जे महत्वाचे शब्द आहेत मित्रांनो त्या शब्दाचं मी तुम्हाला परत म्हणजे डबल तुम्हाला त्याचे समानार्थी शब्द सांगितलेले आहेत. म्हणजे तुम्हाला काय काय करायचे हे एक ते दोन वेळा हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला पुढे बघूया. समुद्र, सागर, सिंधू, बुद्धी, अर्णव, अंबुजी, पयोधी, जलधी, वारी, राशी आणि रत्नाकर. तर पुढे अंभोनिधी, अंबुनिधी, अंभोनिधी आणि अंबुनिधी, निधी आणि उदधी, उदधी. परत एकदा बघू समुद्राचे सागर, सिंधू, सागर, सिंधू, बुदधी, अर्णव, अंबुजी, पयोधी, जलधी, वारी, राशी, रत्नाकर, अंभोनिधी, अंबुनिधी, निधी आणि उदधी. हां, आता पुढील सिंह आहे मित्रांनो. सिंह हाही महत्वाचा आहे. सिंह, शार्दूल, केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज आणि वनराज. परत एकदा पहा, सिंह, शार्दूल, केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज आणि वनराज. तर पुढील सूर्य आहे. सूर्य, दिवाकर, अमरीश, सविता, अर्क, भानू, दिनकर, दिनमणी, प्रभाकर, रवी, भास्कर, मित्र आणि आदित्य. परत एक वेळेस, दिवाकर, अमरीश, सविता, अर्क, भानू, दिनकर, दिनमणी, प्रभाकर, रवी, भास्कर, मित्र आणि आदित्य. हा पुढील शब्द आहे स्त्री. वनिता, रमणी,
अंगना महिला ललना स्त्री वनिता रमणी अंगना महिला ललना. तर पुढील शब्द आहे हत्ती गज कुंजर सारंग नाग पिल्लू करी आणि करी. पहिला वेलांटी दुसरी वेलांटी दोन आहेत. परत एकदा गज कुंजर सारंग नाग पिल्लू पिल्लू आणि करी आणि करी. तर हरिण हरिण या शब्दाचे समानार्थी शब्द मृग कुरंग आणि सारंग. मृग कुरंग आणि सारंग. तर मित्रांनो हा होता आजचा आपलं लेक्चर म्हणजे व्हिडिओ लेक्चर. आणि जर आणि हे जे काही व्हिडिओ लेक्चर आहे मित्रांनो हे जर तुम्ही दोन वेळेस पाहिलं तर तुमचा समानार्थी शब्दामधला एकही प्रश्न जाणार नाही. तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर यातीलच जवळपास सर्व शब्द तुम्हाला आढळतील. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ रिव्हिजन करण्यासाठी एकदम बेस्ट म्हणून सादर होणार आहे. तर तुम्ही तर पाच पार आणि तुमच्या मित्रांनाही सांगा कारण त्यांचाही फायदा होईल. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं PSI मेन्स पण सिरीज चालू आहे IPC त्याचेही व्हिडिओ मी बनवत आहे. आधी क्रमवार कलम आहेत मित्रांनो आणि कलम झाल्यानंतर त्याचं विश्लेषणात्मक त्याचं स्पष्टीकरण पण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल